वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत फार्मा फ्रेशचं योगदान। निमगाव वाघा फाट्यावर वृक्षारोपण अभियान। नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नागरिकांनी गावरान शेती उत्पादनांचा पुरवठा करणाऱ्या फार्मा फ्रेशच्या वतीने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत योगदान दिले। निमगाव वाघा फाटा येथे झालेल्या वृक्षारोपण अभियानाची सुरुवात फळ आणि झाडे लावून करण्यात आली। यावेळी मनसेचे शहर सचिव डॉ संतोष साळवे, मनसे शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे, सुभाष कांडेकर, अमोल कांडेकर, फार्मा फ्रेशच्या संस्थापिका प्राची वाकडे, प्रदीप साळवे, सीमा पिंपळे, प्रियंका कांडेकर, पूजा साळवे, कोमल खरमाळे आदींसह महिला उपस्थित होत्या। प्रास्ताविकात प्राची वाकडे यांनी फार्मा फ्रेशच्या माध्यमातून जिल्ह्यात शेती उत्पादनांचे गावरान खाद्य नागरिकांना पोहोचवण्याचे काम सुरू केले असून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला देखील चांगला भाव दिला जात आहे। आरोग्यासाठी शुद्ध आणि गावरान खाद्याची आवश्यकता असून नागरिकांचे आरोग्य जपण्याचे कार्य केले जात आहे। पर्यावरणाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले। डॉक्टर संतोष साळवे यावेळी म्हणाले, पर्यावरणाचे ऋण न फेडता येणारे आहे। पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना प्रत्येकाने कर्तव्य म्हणून वृक्षारोपण करण्याची गरज आहे। नागरिकांचे आरोग्य जपण्याबरोबर पर्यावरणाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फार्मा फ्रेशने पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले। उपस्थित प्रत्येकाच्या हस्ते झाड लावण्यात आली असून त्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी फार्मा फ्रेशने घेतली आहे। नमस्कार, माझं नाव प्राची वाकडे आहे आणि आज हे वृक्षारोपणचा कार्यक्रम आम्ही फार्म फ्रेश या कंपनीतर्फे साजरा करत आहोत। आम्ही माननीय संतोष साहेब साळवे यांना इथं वृक्षारोपण करण्यासाठी बोलवलं। फार्म फ्रेश हे जी कंपनी आहे ती शेताशी संघटित आहे आणि शेता रिलेटेड आणि शेती जे जोडधंदे आहेत त्याच्यासोबत आम्ही म्हणजे पोल्ट्री डेअरी वगैरे हे सगळं आम्ही एकत्र महिला हे चालवतो। तर या संदर्भात आम्ही हा कार्यक्रम इथं वृक्षारोपण हा नियोजित केला होता। नमस्कार, मी प्रियंका अमोल कांडेकर। प्राची वाकडे यांनी हा उपक्रम केला तो आम्हाला खूप सर्वांना आवडला। त्यांच्या ह्या उपक्रमामुळे आम्ही सगळ्या महिला सहभाग घेऊ शकलो त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो। सुभाष कांडेकर, या जागेचा आणि इथलची जे काही नियोजन आहे याचं मालक, तर प्राची वाकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी वृक्षारोपण यांनी करायचं ठरवलं। त्यामध्ये इथलचे शेजारी जवळपासचे मित्रमंडळी सर्व सहभागी झाले, त्यांचे आभार मानतो। आणि असेच उपक्रम राबवा आणि निसर्गाला किंवा मानवाला सर्वांनी सहकार्य करावे एवढेच बोलून मी माझे। डॉक्टर संतोष साळवे, मनसेनगर शहर सचिव। आज प्राची वाकडे ह्या संस्थापिका हा फ्रेश फार्म यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपणचा कार्यक्रम राबवण्यात आला। सध्याची काळाची गरज पाहता जे निसर्गात वृक्षतोड झाले, प्रदूषण झाले, अत्यंत झाडाची गरज आहे। झाडं लावण्यापेक्षा हे जगवणं आज खूप काळाची गरज आहे। त्याच्यामुळं ऑक्सिजन वाढेल, ऑक्सिजन वाढल्यामुळं जे रोगराय आपल्याकडं सध्याचं वातावरण सगळं विस्कळीत झालेलं आहे त्याच्यामुळं चांगल्या प्रमाणात लोकांच्या तब्येती ठणठणीत राहतील। व ह्या असाच उपक्रम सर्वांनी घेण्यात यावा ही नम्र विनंती करून मी